आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही राज्यातील आघाडी सरकार भक्कम आणि स्थिर आहे असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला तर लसीकरणाचं सत्तर टक्के काम होईपर्यंत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत त्यामुळं निवडणुकीवरून सध्या एकमेकांना इशारे देण्यात काहीच अर्थ नाही असा टोलाही नामदार मुश्रीफ यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली त्यामध्ये आणखी भर पडली आहे या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आणि स्थिर असल्याचा दावा केला आहे परमवीर सिंग बॉम्ब प्रकरणातील मास्टर माइंडचं नाव राष्ट्रीय तपास यंत्रणांनी जाहीर करावं अशी मागणीही त्यांनी केली आमदार सरनाईक यांच्या लेटरबॉम्बचा सरकारच्या कोणताही परिणाम होणार नाही असा दावाही त्यांनी केला केंद्रीय संस्था संस्था तपास कुटुंबियांना चौकशीसाठी त्यांना त्रास देत आहेत त्याशिवाय रवींद्र वारकर साहेब आमदार आणि अनिल परब साहेब हे मंत्री यांना सुद्धा चौकशी फेऱ्यात या भारतीय जनता पक्षाच्या मार्फत त्याला अडकवलं गेलेलं आहे ही वास्तू एक अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कधी यशस्वी होणार ना नाही शिवसेनेचे सगळे वाद हे बाळासाहेब ठाकरेंचे सहकार्याने ते अशा धमक्यांना घाबरणारी नाही ना आणि या दोन्ही लेटर बॉम्बमुळं सरकार आमचं कधी अस्थिर होणार नाही यासाठी अनेक वेळा सुशांत सिंग राजपूतपासून पन्नास वेळा यांनी प्रयत्न केले आता कुठलाही परदेशी जीव होत नसताना अशा प्रकारच्या कारवाया कंदाचं काम भारतीय जनता पक्ष करते स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाहीत कोल्हापूर जिल्ह्यात कमी सदस्य असतानाही जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक पद दिली गोकुळदूत संघातही स्थान दिलं दोन्ही काँग्रेसनं मोठ्या मनानं शिवसेनेला सांभाळून घेतलंय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचं सत्र कायम सुरू असतं असं नामदार मुश्रीफ म्हणाले मराठा समाजाच्या सहा मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या हातात नाही हा विषय केंद्रानं सोडवणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे असंही मुश्रीफ म्हणाले दोन हजार अकराच्या जनगणनेचा अहवाल न्यायालयात सादर करून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील स्वबळाचा नारा कुणीही देत असलं तरी सत्तर टक्के नागरिकांचं लसीकरण होईपर्यंत कोणत्याही निवडणुका होणार नाहीत त्यामुळं निवडणुकीवरून इशारे देण्याला सध्या तरी कसलाही अर्थ नाही असा टोला नामदार मुश्रीफ यांनी काँग्रेसला लगावला आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादाला पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून नामदार मुश्रीफ यांनी चिमटा काढला सत्ता गेल्यामुळं चंद्रकांतदाला दुःखी आणि अस्वस्थ आहेत असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी स्थापन आहे त्यामध्ये कुणी फसवणूक केली तर जनता त्यांना माफ करणार नाही असा इशाराही नामदार मुश्रीफ यांनी दिला